नमस्कार, शुभ प्रभात। तर आज हो सकाळीच मी आलो हो डोंगराला। इकडं मला आज कारव्या पाहायच्या आहेत, कारव्या। तर हो तिकडून तुम्हाला दिसत हवा, दिसत आहे का नाही? तर मी आलो सकाळी, सूर्य निघलाय तिकडं, तो बेस दिसत नाही। हो सूर्य निघलाय, हा तिकडे आता निघतोय। तर आज मी जातोय कारव्या पाहायला, जे आधीच्या काळात लोकांनी घर बांधायला कुडाचं घर, तुम्हाला माहीत आहे का नाही? आता तर सगळ्यांची जवळपास विटाचीच घरं बांधाय घिजत नाही, त्याच्यामुळं आताचे पोशिंडलं कारव्या काय राहते त्या बहुतेक माहीतच नाही। तर मी आज कारव्या पाहायला जातोय, कारव्याची झाडं कशी राहते। हो सकाळी सकाळी डोंगराला आलो आहे, इकडं जंगलात फार मोठा जंगल आहे। तिकडं डोंगर पहा कसं, हे इकडं बेस दिसत नाही, हे पहा डोंगर। हा तिकडं सूर्य निघतोय। हो सकाळी सकाळी मस्त सीन आहे, आणि असे जंगलातच आता कारव्या भेटत आहेत। आधी डोंगराला घराचे मागवून भेटत नाही, पण आता नाही, आता बरंच मोठं असं डोंगर चढून या लागतच कारव्या आता दिसतच नाही, फार कमी झाल्या। आता कारव्या लोकांना वापरत नाही, तरी पण ती झाडं संपली असं झाडं दिसतच नाही, सगळी आता कमी होत जात नाही। तसं आता जंगल पण कमी होत जातो, ती जुनी झाडं आता भेटत नाही। त्यांची आता एक एक झाडाचा एकच कोठं कोठं एखाद्या डोंगराला भेटला तर भेटला त्या झाड, तर आता ती तशी झाडं पण नाही जुनी जी मोठी मोठी होत अशी। हा तुम्ही कुठं असा असं डोंगर असं आहेत, असे डोंगराचे आडोशीलं कुठं दिसली तर दिसली। यांना जवळपास सागाची सादळ्याची तीच जास्त दिसत येत। हो मस्त सूर्य असा निघलाय। तर आता असं लवकर लवकर जायला लागेल, कारव्याची झाडं आता ओ बराच जवळपास मला 1.5 तास झालाय चालत आलो, पण आधार होता ना, त्या आधारामुळं मी व्हिडिओ काढलाय नाही। हो तर जोडांलं आवरवून पहा तर कोणी आवरत नाही असं डोंगरालं। मुरकूट सांग फार चावतच, सकाळी सकाळी थोडे दूर सांग पाय दुखतच, जाऊ दे म्हणे जाणं येतो एकटाच। ही सागाची ही सागाची झाडं ही हे सगळं साग मोठी मोठी पानं आहे, पहा कसं साग मस्त पिवळं दिसत तिकडून पानं। आता काही दिवसांनी ती सागाची पानं पण खरतील, अख्खे इकडे सा मोकळात दिसतील, जरा पानं आहेत तहा दिसत जर अशी वाट आहे, पाय वाटेला जायला लागत, काटक पण जामचा पीएससी इकडे जरा काही करून दे बेरून दे आहेत इकडं पाहिजे। आता पुढंच दाखवायला लागेल, आता इकडे तर अजून तर नाही, बराच अजून चालायला लागेल, अर्धा तास लागेल। डोंगर चढाय लागतच, वा कसं करून दे बिरून दे आहेत काट बिट। तर ही खरसिंग का काय आहे, खरसिंगीची झाडं तर बरीच इकडे आहेत, इकडे लोक ऐकात का काय फाटू, इकडे लोक माळात नाही आणि सकाळीच। पण खरसिंगच आहे, हा जुनी झाडं जी आहेत आता ती बारीकलीच तरी ही बुडा आहेत, आधी त्याच्याहून मोठी बुडा राहत। हे झाड हळदू का काय आहे, बुड साल आधी असं मोठं मोठं डोंगर राहतं असं आहे तिकडं, ते असे मोठे डोंगरालाच आता जरा
मोठी मोठी जरा झाडं दिसत आहे, तिकडे सूर्य आता डोंगराचे वरती आता येत चालला आहे. सागाचं झाड आहे मोठा जरा आहे, पानं पिवळी झाली त्याची जोडी आहे. इकडे एक मोठा झाड आहे, इकडं सिंह जरा आहे तसं सरळ दिसून. तर आता अशी याचेहून पातळ झाडं जास्त जाडी नाही दिसत कुठं. चांद आहे असं इकडे अशी मोठी असं नाही लागेला अजून तिथे मोठी झाड आहे. त्यांचे आडोशी कारव्या इकडे पुढं लग्नाला पतरवाळ आहे गावठी. अळवाचं झाड आहे, अळवा तर नाही अजून लागेल, फुला पण आहे. इथं मला कारवीची जशी झाडं दिसत पाय ही पहा ही कारव आहे पानात अशी ही कारव जी आधी कुडा दोस्त राहिला लागत जरा बारीक लागत आहेत पुढं अजून भेटतील आता जर दिसायला लागलं म्हणजे त्यांचा जंगल आता सुरुवात होईल. इकडे तर मोकळा हे पटेतच जरा आहेत वरतच हे इकडे नाही कडचा तिकडे चंद्र आहे तिला आम्ही चांद सांगतो. ही मस्त अशी झाडाची जवळच वाट दोन्हीकडून इकडे गवत वरत झाडा पेटूच नाही खरशिंग होता पेटूची गोल पाना राहते जरा साधा. हे पहा कारवी ह्या कारवी ही कारवीला 7 नाही तर 8 वर्षातून एकदाच फुलं येतील. मस्त जांभळी जांभळी फुलं राहतील. एकदा कारवी फुलाय लागला ना का अख्खे इकडं निळा निळा तर ते काही लोक असं ते जंगलाला निळाही सांगत आहेत निळाही अख्खे इकडं निळा निळा आणि मस्त असा जसं का आपलं गार्डनात लावतो ना तशी फुलं मस्त जंगलातली ही कारवी ह्या खेकडा आता इकडं कारवीची झाड आहे. वा तिकडं डोंगर दरी तिकडं पाणी जरा आहे वहळालं ही पाही मस्त कारव आहे एक मोठीच इकडं तर नाही या इकडं दिसत आहे खालतेच भागात आहेत वाट आहे ना अशी वाटेचे खाली पण झाडं बारीक नाही पाणी नाही ना खाटेल इकडं तर ह्यावर तर दिसत येत आहेत आता इकडं लागला कारवीचा जंगल पाना वाळणी दगडा भाग जसा तर कारवीची पाना आवाज पहा कसा की येते मस्त कुरकुरे जसा कुरकुरे खात नाही मजा आली अशी मजा आली ती कारव पहा ही अशी राहते कारव वाळेल आहे जुनी पहा किती लांबर ही सिलाम इकडं आखणार डोंगर इकडं अख्या कारवी ही अशी वाट पडला ना का गेला गटार राहते ना तसा गटारीचा खोपा पण ऐसा पडला बटारीचा खोपा गटारीचा खोपा काय ही वाट अशी समस्त डोंगर इकडं पहा कसा आमच्या इकडे डोंगर आहेत येस इकडं चांद पण दिसतो आता हळूहळू इकडून सूर्य पण दिसेल इकडं सूर्य आता निघत आला आहे ओसा डोंगर ह्या कारवी सगळं आता हे कारवीचा जंगल दिसत आहे ते तिकडे तर काही नाही आहेत तुम्ही झाडं आखी सुकून गेले तुम्ही डोंगर मस्त दिसत आहे पावसाळ्याची एकदा या लागेल मस्त पिचरात जसं येर मोठं शूटिंग काढायचे तसा असा दिसत हो डोंगर तिकडं मस्त गाव बिव दिसत इकडं आखा जंगल आहे व इकडं मध्ये अजून 2 गाव दिसत आहेत घरां दिसत येत अशा राहतात कारवी पाहून घ्या ज्या 7 वर्षांनी एकदा 7 नाही तर 8 वर्षातून एकदा फुलत आहेत
तर ती आता झाडं कमी होत जाते. एसी तांबडीच पानं झालीत, आता वाळत आली. काय बटाऱ्या काय आहे हलवत आहे तिकडं, इकडं बटाऱ्या काय हिंडत आहेत बरीच. कारवीचं पानात हिंड खराडवत हिंडत येईन. काय रे इकडं तर काही नाही, पहा जा पडसाल हो, जरा दुरूनच पहा नाही तर पडसाल. वखून नको पहा जवळ, पहा दरड कसा काही इथं काही नाही. खालतं कारवे पण आहे, नाही तर ते कारवे रस्त्यातून लटकसाल तिथं डायरेक्ट खालतं जावं होया. सांगते तथं जरा पाणी आहे, जाय लागेल थोड्या वेळाने पिऊ. तर बोटाऱ्या का काय आहेत खराडवत येईन. तर पाहिले अशा रहद्यात कारवे जुने काळातली कुडाची घरं तिच्यासाठी वापर जाते हे. तसा राहतं कारवीचं झाड पण वाळेल कार मस्त गलूल जसं येईल लबर बांधायला लागेल ना हिसकाय लागेल का ते डोंगराला जाल जगेल. टाटा काय नाही हा इकडं अशा कारवी पाय ती एक कारव आहे इला दिसत आहे. फुलं पण ते फुलं फुलून गेली आता वाळली तर जशी अशी राहते फुलं आता फुलूनच गेलीत ना कधीच ती फुलेल हवी. अशी इकडे जरा काय करवीची टाईम वाळूचा झाला आता वाळायचा टाईमाला अशी राहते कारवीची फुलं आहेत दोडं जसं.